मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 6 सेमिस्टर 1 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1 व्हेअर वेअर यू ची ऍक्टिव्हिटी सेकंड आणि थर्ड। तर चला मित्रांनो पाहूया ऍक्टिव्हिटी फर्स्ट। आपण पाहिली की त्याच्यात जी पोएम दिलेली होती रोल ओव्हर फाईव्ह इन द बेड, या गीतामधून किंवा या गाण्यामधून आपल्याला वेगवेगळे रायमिंग वर्ड्स मिळतात। रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? तर रायमिंग वर्ड्स म्हणजे ज्यांचा उच्चार जवळपास सारखा असतो त्या शब्दांना आपण रायमिंग वर्ड्स म्हणतात। मग असे रायमिंग वर्ड्स या पोएममध्ये किंवा गीतामध्ये आलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेले। गीतमाती उदाहरण मुजब रायमिंग वर्ड्स शोधो। उदाहरण दिलेलं आहे रेड बेड, रेड बेड। दुसरं विचारलेलं आपल्याला राईट त्याचं नाईट, टॉल ऑल। आता ऑल याच्या व्यतिरिक्त वेगळा पण येऊ शकतो शब्द टॉल बॉल, पण आपल्याला कोणते काढायचे आहेत? फक्त या गीतामधलेच काढायचे आहेत। हे जे गीत दिलेलं आहे तुम्हाला त्या गीतामधूनच ॲक्टिव्हिटी फर्स्टमध्ये त्या गीतामधूनच आपल्याला शोधून लिहायचे आहेत। असे तर अनेक रायमिंग वर्ड्स बनू शकतात पण आपल्याला याच्यातलंच काढायचे आहेत। ट्री थ्री, अलाईव्ह फाईव्ह, सँड अँड, फूड गुड, बेल फेल, ब्राउन डाऊन, मोर फोर, अशा पद्धतीने वेगवेगळे रायमिंग वर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी पाहू। सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे की चित्र ध्यानती जुओ आणि नीचे आपेला चित्र आधारित प्रश्नोना जवाब लखो। चित्र ध्यानती जो म्हणजे हे चित्र दिलेलं आपल्याला पान नंबर सेकंडवर दोनवर, तर ते चित्र आपल्याला अगोदर व्यवस्थित पाहायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे कसल्या आपल्याला वर्णन करता येईल ते चित्रावरून लक्षात येऊन जाईल आणि त्याच्याखाली जे आधारित प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत। पा चित्रामध्ये वेगवेगळे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, ते खेळता आहेत, म्हणजे याचा अर्थ हे गार्डनचं चित्र आहे। मग या गार्डनमध्ये आधारित जे प्रश्न विचारले ते आपण पाहू। पा प्रश्न पहिला, क्वेश्चन फर्स्ट, देअर आर सम चिल्ड्रन इन द गार्डन, काउंट देम। देअर आर म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे गार्डनमध्ये, सम चिल्ड्रन इन द गार्डन त्या ठिकाणी गार्डनमध्ये काही मुलं आहेत, सम म्हणजे काही थोडे, काही मुलं आहेत। काउंट देम, काउंट म्हणजे मोजले, काउंट देम त्यांना मोजा। मग कोणाला मोजा? तर नंबर ऑफ बॉईज, बॉईज किती आहेत फोर। त्यानंतर नंबर ऑफ गर्ल्स सिक्स, नंबर ऑफ गर्ल्स सिक्स। सेकंड क्वेश्चन, राईट देअर नेम, त्यांची नावं, देअर TH EIR, देअर म्हणजे त्यांची, नेम म्हणजे नावं, राईट म्हणजे लिहा, त्यांची नावं लिहा। तर त्यांची नावं अशी आपल्याला दिसत आहेत, जय, संजय, सुनीता, हिवा, गीता, इरफान, महेश, सोना, मोना आणि रेशमा, असे सगळे 6 आणि 4 10 विद्यार्थ्यांची मुलांची नावं आहे, त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत। त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, वेअर इज महेश, महेश कुठे आहे, वेअर म्हणजे कुठे, महेश म्हणजे महेश नाव आहे, इज आहे, महेश कुठे आहे? तर काय उत्तर येईल? महेश इज ऑन द सीसॉ, महेश इज ऑन द सीसॉ, अशा पद्धतीने सेकंड क्वेश्चन। त्यानंतर थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन पाहू।
फोर्थ क्वेश्चन काय आहे, वेअर आर सोना अँड मोना, सोना आणि मोना हे दोघं कुठे आहेत, वेअर आर सोना अँड मोना, सोना अँड मोना आर ऑन द स्विंग, स्विंग्स म्हणजे झोके है ना, सोना आणि मोना कुठे आहे, स्विंग्स वर आहे, दोघं जण ते झुला झुलतायत, झोका खेळतायत, है की नाही। फिफ्थ नंबर क्वेश्चन, आर जय अँड संजय ऑन द सीसॉ, प्रश्न विचारलेला आहे पा, आर अगोदर आलेला आहे, आर जय अँड संजय ऑन द सीसॉ, सीसॉवर आहेत का ते दोघं, मग उत्तर काय येईल, नो, वर आहेत का ते दोघं, मग उत्तर काय येईल, नो, दे आर नॉट ऑन द सीसॉ, नाही नाही ते सिक्स नंबर, इज नीरव बिहाइंड द ट्री, इज नीरव बिहाइंड द ट्री म्हणजे ट्री म्हणजे काय, झाड, बिहाइंड म्हणजे च्या मागे, च्या पलीकडे, हां नीरव झाडाच्या पलीकडे, झाडाच्या मागे लपलेला आहे का किंवा आहे का, तर नो, नीरव इज नॉट बिहाइंड द ट्री, नीरव इज नॉट बिहाइंड द ट्री, नीरव झाडाच्या पलीकडे नाही। सेकंड नेक्स्ट क्वेश्चन सेवन नंबर, हु इज ऑन द स्लाइड, स्लाइड वर कोण आहे, हु म्हणजे कोण, रेश्मा, हु म्हणजे कोण, हुच्या जागेवर आपल्याला फक्त त्या मुलीचं नाव टाकायचं, आपल्याला रेश्मा इज ऑन द सीसॉ, रेश्मा इज ऑन द सीसॉ। आठवा प्रश्न आहे एट नंबर, हु आर स्किपिंग, स्किपिंग म्हणजे दोरी उडी, स्किपिंग दोरी उडी खेळणे, मग हु आर स्किपिंग, आर विचारलेला, आर म्हणजे जास्त जण, कोण कोण खेळतंय, तर इवा सुनीता अँड गीता आर स्किपिंग, आर स्किपिंग म्हणजे हे तिघ जण काय करतायत, दोरी उडी खेळत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन एट नाईन नंबर, व्हॉट इज रेश्मा डुईंग, व्हॉट म्हणजे काय, डू म्हणजे करणे, डुईंग म्हणजे करत आहे, क्रिया चालू आहे, व्हॉट इज रेश्मा डुईंग, रेश्मा काय करत आहे, रेश्मा इज स्लाइडिंग, स्लाइडिंग करते, घसरपट्टीवर ती खेळते, है की नाही। टेन नंबर, व्हॉट आर सुनीता अँड गीता डुईंग, सुनीता आणि गीता काय करत आहेत, सुनीता अँड गीता आर स्किपिंग, दोरे उड्या खेळत आहेत। अशा पद्धतीने सेकंड ॲक्टिव्हिटीचे चित्रावर आधारित सगळे प्रश्न उत्तरे आपण पाहू शकतो किंवा सांगू शकतो। त्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी थ्री, ॲक्टिव्हिटी थ्रीमध्ये काय आहे, नीचेना संवाद सांभळो आणि वाचो, खाली संवाद दिलेले आहेत, संवाद म्हणजे डायलॉग, नीचेना संवाद डायलॉग वाचा आणि काय करा, ऐका, ऐका आणि वाचा, दोन गोष्टी करायच्या आहेत, पहा मी वाचतो तुम्ही ऐकायचे, ठीक आहे। अ टीचर, ए पहिला संवाद दिलेला आहे टीचर आणि रमेशमध्ये, टीचर सेज रमेश गिव मी युअर शार्पनर प्लीज, रमेश गिव मी, मला दे काय, युअर शार्पनर प्लीज, बाय रिक्वेस्ट केलेली, प्लीज कृपया मला तुझं शार्पनर दे, रमेश सेज हियर इट इज, मॅम, मॅडमला सांगतोय रमेश की घ्या मॅडम, टीचर से थँक यू, पुट इट ऑन द टेबल, धन्यवाद टेबलवर ठेव। बी पार्ट पा, बीचा डायलॉग काय पा, जयंत पुट युअर इरेझर, इला सेज जयंत पुट युअर इरेझर ऑन द टेबल, इला सांगते जयंतला, जयंत तुझं इरेझर, इरेझर म्हणजे खोड रबर, ज्याच्याने आपण पेन्सिलने लिहिलेलं खोडतो ते खोड रबर,
जयंत सेज ओ श्योर हो का नहीं इला से थैंक्स आणि इला तिला काय त्याला काय सांगते थैंक्स त्यानंतर सी डलप्पा दक्षा सेज गिव मी युअर स्केच पेन दिव्या दिव्या तुझे स्केच पेन दे मला दिव्या सेज नो स्केच पेन सॉरी आता नहीं है तर तिने नहीं सांगितलं माफ कर सॉरी माफ कर दक्षा सेज ओके गिव मी युअर हेअर पिन तुझी हेअर पिन म्हणजे केसांची पिन डोक्याला लावायची पिन ती दे दिव्या सेज हिअर इट इज ही घे या पद्धतीने आपल्याला डायलॉग ऐकायचे आणि वाचायचे आता तुमच्यापैकी काय करायचे जोडीमा काम करो आवाज संवाद बनावो आणि समक्ष रजू करो असे परत डायलॉग तयार करायचे आणि आपल्या वर्गासमोर आपल्याला मांडायचे वाचायचे किंवा सांगायचे ओके समजलं